की सियासत में चर्चा का विषय बना हुआ ठाकरे बनाम शिंदे गुट विधायक निलंबन के मुद्दे को लेकर विधानसभा में सुनवाई कल से जारी हुई, जो आगामी 31 दिसंबर तक चलेगी। जिस पर प्रतिक्रिया देते हुए कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने भाजपा पर विधानसभा के कार्यवाही की अपकृति करने का आरोप लगाया, जहां उन्होंने कहा कि आज तक महाराष्ट्र विधानसभा के कार्य की सराहना राष्ट्रीय स्तर पर हो रही थी, लेकिन आज भाजपाइयों द्वारा किए जा रहे कामकाज के कारण सुप्रीम कोर्ट सवालिया निशान मौजूद कर रहा है, ये शर्मनाक बात है। सुरुवातीलाच मी या विषयावर सांगितलेलं आहे की शेड्यूल 10 प्रमाणे सगळे अधिकार माननीय अध्यक्षाचे आहेत आणि त्या पद्धतीनं एका वेळेच्या बंधनामध्ये हे सगळे निर्णय घेण्याची जरूरत होती। पण पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासात, कारण की महाराष्ट्रातलं विधिमंडळाच्या कामकाजाचं कौतुक हे नेहमी देशपातळीवर केलं जातं, पण ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातलं जे राजकारण घाणेरडं करण्याचं काम जे BJP करते आहे, त्याचं हे दर्शनही आपल्याला विधिमंडळाच्या कामकाजातलं पाहता आलं। आणि माननीय सुप्रीम कोर्टाला राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षावर ताशेरे ओढावं लागले, हीच खऱ्या अर्थानं महाराष्ट्रासाठी एक प्रकारचं म्हणजे महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या राजकीय व्यवस्थेला कलंक लावण्याचं काम आताची लोकं करतात आहेत, असं चित्र त्याच्यातून स्पष्ट होत आहे। त्यामुळे त्या विधानसभा अध्यक्षाच्या खुर्चीचं पावित्र्य हे नेहमी कायम राहावं, कारण की मोठी मोठी लोकं त्या पदा त्या खुर्चीवर गेली, देशाच्या लोकसभेचं सुद्धा नेतृत्व विधानसभा अध्यक्षाच्या महाराष्ट्राच्या खुर्चीने केलेलं आहे, असं या खुर्चीचं महत्त्व आहे। त्यामुळे आज जे चाललेलं आहे काही बरोबर नाही चाललेलं आहे। आता आपण पाहतोय की काल सुनील प्रभूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे मी आमदार झालो अशा पद्धतीचं त्यांनी त्यांच्या तपास त्यांचे जे काही बयान चालले होते त्याच्यामध्ये, पण तो बाबासाहेब आंबेडकरांचा नामोल्लेखसुद्धा प्रोसिडिंगमध्ये येऊ द्यायचा नाही, या पद्धतीनं जर समजा विधानसभा अध्यक्षाच्या मदतीनं कारवाई होत असेल तर हे फारच चुकीचं चाललेलं आहे। दुरुस्ती व्हावी, विधानसभेचं अधिवेशन लागलेलं येणार आता 7 डिसेंबरपासून सुरू होत आहे आणि यावर्षी यावेळेची चर्चा ही याच्यावरही आम्ही विधानसभेमध्ये आणू, कारण की अखेरी विधानसभा अध्यक्षाचे काही अधिकार असतात, त्या अधिकाराचा हस्तक्षेप करायचं काही कारण नसतं, पण या पद्धतीनं महाराष्ट्राच्या विधिमंडळ कामकाजाला काळीमा लावण्याचं काम होत असेल तर निश्चितपणे याच्यात आम्हाला शांत बसता येणार नाही। आम्ही जॉब आम्ही विधानसभा अध्यक्षाशी आम्ही विचारू।